नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहस डी सी ए डिजिटल तर बघा जे आपला बुद्धिमत्तेचा सा एकोणीस सहा दोन हजार बावीस या दिवशी झालेल्या पेपरची आन्सरशीट जे आहे ते संभाव्य आन्सरशीट आहे तर ते बघा तुम्हाला पुढील प्रमाणे उत्तरं दिलेले आहेत तर पेपर जे होता पेपरचं लेवल एकदम सोप्या पद्धतीचं होतं तर शक्यता अशी आहे की मेरिट पण तुमचं जास्त लागेल तर बघा जो प्रश्न पहिला होता त्याचं उत्तर तीन आहे जो प्रश्न दुसरा होता त्याचं दोन आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एक आहे चौथ्याचं दोन आहे पाचव्याचं तीन आहे प्रश्न सहाव्याचं उत्तर तीन आहे प्रश्न सातव्याचं चार आहे प्रश्न आठव्याचं दोन आहे प्रश्न नवव्याचं चार आहे प्रश्न दहाव्याचं तीन आहे प्रश्न क्रमांक अकराव्याचं उत्तर दोन आहे प्रश्न क्रमांक बाराव्याचं उत्तर चार आहे प्रश्न क्रमांक तेराव्याचं उत्तर पण चार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा जो आहे त्याचं पण उत्तर एक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा त्याचं उत्तर एक आहे प्रश्न क्रमांक सोळावा त्याचं उत्तर दोन आहे त्यानंतर सतरावा जो प्रश्न होता त्याचं उत्तर चार आहे जो अठरावा आहे त्याचं उत्तर दोन आहे जो प्रश्न एकोणीसवा आहे त्याचं उत्तर तीन आहे तर तुम्हाला इथं पी डी एफ पण दिलेलं आहे ते तुम्हाला लिंकमध्ये पण दिलेलं असेल त्याच्यानंतर जो वीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर चार आहे वा तीन आहे बावीस दोन तेवीस दोन चोवीस तीन पंचवीस दोन सव्वीस एक सत्तावीस दोन हे सगळे प्रश्न आहेत आणि प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला इथं समोर दिलेलं आहे आणि तुम्हाला जर पी डी एफ जर डाउनलोड जर करायचा असेल तर त्यामध्ये व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल तुम्ही डाउनलोड करू शकता ही फक्त संभाव्य प्रश्नपत्रिका आहे याच्यामधले काही प्रश्न म्हणजे जे काही प्रश्न असतील याच्यामधले पाचसा प्रश्न म्हणा पाच सहा प्रश्नामध्ये गोंधळ असू शकतो बाकीचे प्रश्न आहेत ते सगळे बरोबरच असणार आहेत त्याच्यानंतर जो अठ्ठावीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे दोन एकोणतीस चार तीस तीन एकतीस एक बत्तीस एक, दोन तेत्तीस चार चौतीस दोन पस्तीस दोन छत्तीस एक सदोतीस तीन आणि अडोतीस तीन तर आपण बघत आहात हे डी सी ए डिजिटल चॅनल तर डी सी ए डिजिटल चॅनलवर तुम्हाला ही संभाव्य उत्तरपत्रिका टाकलेली आहे तर तुम्ही पी डी एफ डाउनलोड करत असाल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली असेल आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर जो एकोणचाळीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे दोन चाळीसव्याचं उत्तर आहे तीन एक्केचाळीसव्याचं पण तीन आहे बेचाळीसवाचा आहे चार प्रश्न त्रेचाळीसवा जो आहे त्याचं उत्तर दोन आहे आणि चौवेचाळीसवं आहे त्याचं उत्तर एक आहे जो पंचेचाळीस आहे त्याचं उत्तर एक आहे जो प्रश्न शेहेचाळीसवा चलिस आहे त्याचं उत्तर पण दोन आहे सत्तेचाळीस तीन आहे अठ्ठेचाळीस चार आहे एकोणपन्नास तीन पन्नास चार एक्कावन्न एक बावन्न एक, एक त्रेपन्न दोन चोपन्न चार पंचावन्न दोन छप्पन चार सत्तावन्न चार जर समजा तुम्हाला याच्यापैकी याच्यापैकी जर तुम्हाला वाटत असेल की ह्याचं उत्तर हे नाही हे आहे तो तर तुम्ही काय कमेंट करून पण सांगू शकता की ह्याचं उत्तर कुठलं आहे ते तुम्ही सुचवू शकता पण मी जेवढं होईल तेवढं त्याचे व्यवस्थित उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जर काही जर बदल असेल कारण कसं असते बुद्धिमत्ता म्हणलं की एका प्रश्नाचे उत्तर चार प्रकार काढता येते आणि तो सगळे प्रकार बरोबरच असतात पण कसं राहते जे परीक्षा मंडळानं जे तुम्हाला सुचवलेले उत्तर असतात तेच उत्तर आपले काय केले जातात ग्राह्य धरले जातात तर त्याच्यानंतर जे तुमचा अठ्ठावन्न प्रश्न आहे त्याचं एक, 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 एक आहे त्याच्यानंतर एकोणसाठ चार आहे साठ दोन आहे एकसष्ट चार आहे बासष्ट एक आहे त्रेसष्ट तीन आहे चौसष्ट एक आहे पासष्ट दोन आहे सहासष्ट चार आहे सदुसष्ट दोन आहे आणि जो अडुसष्टवा प्रश्न आहे त्याचं उत्तर चार आहे जो एकोणसत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर चार आहे सत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर तीन आहे एकाहत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर पण तीन आहे बहात्तरवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर चार आहे त्र्याहत्तरवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तीन आहे चौऱ्याहत्तर दोन आहे पंच्याहत्तर तीन आहे आणि शहात्तर एक आहे सत्याहत्तर दोन आहे तर बघा हा आपलं जे चॅनल आहे ते डी सी ए डिजिटल या नावाने चॅनल ना आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व उत्तरं देण्यात आलेली आहेत आणि जो अष्ट्याहत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर चार आहे एकोणऐंशी जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तीन आहे ऐंशी व प्रश्नाचं उत्तर एक आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक्क्याऐंशी व जो प्रश्न आहे तो दोन आहे तो म्हणजे सर्वांचा थोडं कन्फ्यूज करणारा प्रश्न होता कन्फ्यूज करणारा प्रश्न प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये बघा जो प्रश्न तुम्हाला एक्क्याऐंशी व दिलेला होता त्याच्यामध्ये सर्वात जास्त कन्फ्यूज होणारे विद्यार्थी कारण माझ्या माहिती असतो तर असं वाटतं की सर्वात जास्त कन्फ्यूज होणारे विद्यार्थी इथंच आहे की ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे एक्क्याऐंशी व प्रश्नामध्ये की पाच सप्टेंबर दोन हजार सतराला जर मंगळवार म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार सतराला म्हणजे पाच सप्टेंबर ह्या दिवशी काय असते शिक्षक दिन असते तर दोन हजार सतरामध्ये मंगळवार जर असेल तर तर त्या दिवशी मंगळवार रोजी भेटलेल्या नंतर बालदिनाची तयारी करण्याकरिता आदल्या दिवशी भेटण्याचे ठरवले कारण हे सर्व विद्यार्थ्याला हे माहीत असते की पाच सप्टेंबरला जो वार असतो तोच वार बालदिनाच्या दिवशी तोच वार असतो मग ते काय राहते त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होते की आपण पहिलं काय करतो प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचत नाही पण त्यांनी काय सांगितले आदल्या दिवशी कारण जवळपास विद्यार्थी चुकणारे आहेत ते काय करतात कारण ज्या दिवशी पाच सप्टेंबर आहे त्या दिवशी शिक्षक दिन असतो शिक्षक दिनाच्या दिवशीचा जो वार असतो तो बालदिनाच्या दिवशी पण तोच वार असतो मग ज बरेच जण काय करतात की शिक्षक दिनाच्या दिवशी मंगळवार होतात तर बालदिनाच्या दिवशी पण मंगळवारच राहणार आहे पण त्याचं उत्तर ते राहत नाही काय होतंय आदल्या दिवशी विचारलेला आहे तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे त्याचा अगोदरच्या दिवशी अगोदरच्या दिवशी कुठला राहणार आहे कारण सोमवार राहणार आहे आणि सोमवारच्या नंतर मंगळवार राहणार आहे त्यानंतर जे तुमचा पुढचा प्रश्न होता ते म्हणजे ब्याऐंशी नंबरचा त्याचं उत्तर आहे दोन त्याच्यानंतर त्र्याऐंशी नंबरचं त्याचं उत्तर आहे एक आणि जो चौऱ्याऐंशी नंबरचा आहे त्याचं उत्तर आहे एक जो प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आहे त्याचं उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक शहाऐंशी त्याचं उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक सत्याऐंशी त्याचं उत्तर आहे दोन आणि प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी त्याचं उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक एकोणनव्वद त्याचं उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक नव्वद त्याचं उत्तर आहे चार तर अशा प्रकारे आपले सर्व प्रश्नाचे व जे उत्तर आहेत ते तुम्हाला इथं पी डी एफ स्वरूपात पण मिळतील जर समजा तुम्हाला याच्यामध्ये जर काही कुठल्या प्रश्नामध्ये जर डाऊट जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यानंतर शेअर करायला पण विसरू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद